नमस्कार, मी प्रिया. आपण पाहताय न्यूज 24. सह्याद्री आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते. म्हणून जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेत टीका केल्यानंतर आतापर्यंत सबुरीचे धोरण बाळगत असलेले राज्य सरकार ऍक्शन मोडमध्ये आलं आहे. यापूर्वी पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, परंतु आज पहिल्यांदाच पोलिसांकडून थेट मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कालपासून राज्य सरकारकडून जवळपास 1041 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 425 गुन्हे मराठवाड्यात दाखल करण्यात आले आहेत, तर बीड जिल्ह्यातील शिरूर आणि अमळनेरमध्ये मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्ता रोकोसाठी लोकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचं समजतंय. आताच्या मोठ्या बातमीमध्ये इथेच थांबतं. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.